आज खऱ्या अर्थाने आनंद होतोय की ह्या ठिकाणी शिवाज हेअर डिझायनरचं हे 14वं ब्रांच ओपनिंग होतंय. खऱ्या अर्थाने ठाणेकरांसाठी भूषणाव गोष्ट आहे. आता जसंजसं सगळ्याच क्षेत्रात लोक पुढे असतात आणि मला खूप अभिमान वाटला की माझ्याच समाजातल्या लोकांनी अशा प्रकारची ब्रांच, आणि मला पहिल्यांदा कळलं की माझ्याच जातीतले आहेत, माझ्याच जातीतले बांधव असल्यामुळे मला खऱ्या अर्थाने खूप आनंद वाटला की मी पण दक्षिण भारतीय आहेत आणि ते पण दक्षिण भारतीय, आणि मुळात म्हणजे दोघांची लँग्वेज पण एक आहे आणि एकाच समाजातले आहेत. तर असे लोक पुढे येत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं हे सलून इथे ओपनिंग झालेलं आहे हेअर डिझायनरचं. तर ठाणेकरांसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे.
जरूर अभी मैडम को अभी इनवाइट किया है, अभी इनका आगे आप लोग लुक इनका डिफरेंट लुक होगा ऐसा। नहीं सर, मेरा यह सेकंड ब्रांच है। फर्स्ट ब्रांच 1988 में मैं थाने वाकला स्टेट श्रीनगर में चालू किया था। ये थाना में मेरा सेकंड ब्रांच है। मेरा टोटल मुंबई में 14th ब्रांच। नहीं यहाँ के लिए सिर्फ मैडम के लिए बुलाया था आज। मैडम भी सेलिब्रेशन ऐसा, लेकिन सबका ब्लेसिंग है ये, बहुत सब लोग विश किया है इसके लिए, उनके लिए भी आपके जरिए थैंक यू बोलना चाहूँगा। मेरी बेस्ट विशेस है शिवा को। ये 14 का शॉप है उनका, इनॉग्रेट कर रहे हैं। और थाने के जो मेयर आए यहाँ पर और उन्होंने ये ओपनिंग किया, उसके लिए मैं उनको बहुत धन्यवाद देता हूँ। और शिवा स्पा या एरियामध्ये शिवा स्पा मोठं असं सलून उभारत आहे, त्याच्याबद्दल खूप आनंद आहे। आणि त्यांचे मालक काय, त्यांचं नाव शिवा आहे। पाडामध्ये शाखा चालू झाल्यामुळे खरोखर ठाण्याला चांगली सेवा शिवा स्पा आणि हेअर स्टाईलवाले देतील। आणि अक्षयतेच्या मुहूर्तावर त्यांना मी माझे मित्र म्हणून त्यांना शुभेच्छा देतो। आणि त्यांचा असाच शाखा नवीन नवीन होत आणि त्यांची भरभराट हो, हीच त्यांना या मुहूर्तावर शुभेच्छा।